हेच करणार आहे की आम्हाला एवढंच सांगायचं आहे सरकारला की आम्हाला जेवढी महागाई आहे ती आम्हाला परवडत नाही, कारण आम्ही धुणी भांडी करणाऱ्या बायका घरी बसणार, पण आम्ही कमवतो त्याच्यामध्ये पण आम्हाला थोडं शिल्लक राहिले पाहिजेत. आता सिलेंडरचा भाव वाढता वाढता आज आम्ही ऐकल्या बातमीला डायरेक्ट 150 रुपये वाढले. मग अशी महागाई जर वाढत गेलं तर बाकीच्याने काय करायचं? मग लेकरं बाळ शाळा शिकवायचं का नाही शिकवायचं? आम्ही मग सरकार त्यापेक्षा आम्हाला जर सवलत दिली तर आम्ही काय तर पुढचं थोडं आम्ही पण संसारासाठी करू शकतो ना आम्ही. हां मग महिलांना आम्ही महिलांसाठी आहेच काय सरकारने केले? हां धुणी भांडीत करण्याचे आमच्या नशिबात आहे. एवढी महागाई वाढवली जातं, आम्हाला मजुरी नाही वाढली, काय नाही वाढली, तेवढ्यातच आम्ही करायचं, तेवढ्यातच खायचं, घरदार बघायचं म्हणल्यावर एकतर भाड्याच्या खोलीमध्ये भाडं वाढवलंय, बरं काय करायचं? आम्ही भाडं द्यायचं किती? आज 5000-6000 भाडं वाढलेलं आहे. मग हे कमवायचं किती, भाडं द्यायचं किती, बघायचं किती, मुलांचं शिक्षण काय करायचं आहे? तुमचं महिन्याचं बजेट किती आहे? माझं महिन्याचं आम्ही 2-3-4 हजार कमवतोय धुणी भांडीला, त्यात आमच्या दुखण्या बाकण्याला पैसे जातात. खर्च जास्त होतो आणि कमाई कमी? कमाई कमी खर्च जास्त आहे आमचा. साधारणतः किती असं आहे? आम्हा 4500 रुपये आम्ही धुणी भांडी मध्ये 2-3 घर काम केलं तर आम्ही तेवढंच करतो, कारण आम्ही धुणी भांडी करणं बी पाण्याने पण आम्हाला तरसले होते तरी पण आम्हाला. मग आता कांद्याचा भाव होता किती? आता कांद्याचा भाव कमी होता होता एवढं 60-70 रुपये किलो दुकानदार विकते ती. हां आता भाजी जरा सस्ती होती ती बी आता भाजी तिथं 10 भेटते तर 20 रुपये पिंडी झाले. मग लाईट बिल वाढते, सगळं बजेट वाढायला लागलं, मग करायचं का जनतेने? मला ना माझं मत महागाईबद्दल सांगायचं आहे. आज महागाई ही कळसाला पोचली आहे, त्यामुळे सामान्य लोकांपासून ते उच्च वर्गापर्यंत महागाईचा चटका सगळ्यांनाच बसत आहे. पण आज ही महागाई कमी प्रमाणात करावी ही सरकारला विनंती आहे. आणि आज भाज्यांचे दर पण खूपच प्रमाणात वाढलेले आहे. आज गॅस सिलेंडर वाढला आहे, त्यामुळे गृहिणीला कितीतरी त्रास सहन करावा लागतो आहे. आज प्रत्येक गोष्ट म्हणजे आज आपली पगार खूपच कमी आहे आणि खर्च जास्त प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांना शिक्षण देणं पण आज खूपच धोकादायक झालेलं आहे. आणि आज शिकलेले मुलांना पण नोकऱ्या नसल्यामुळे आज खूपच बिकट परिस्थिती होता चाललेली आहे. तर एक महागाई खूपच प्रमाणात करावी की ज्यांना सामान्य लोकांना आपल्या जीवनशैलीस एकदम सुव्यवस्थित जगता येईल आणि पुढचं मुलांचं भविष्य पण चांगल्या प्रकारे सुधारलं जाईल. महिन्याचं बजेट आहे माझ्या मिस्टरांना म्हणजे 14 आहे, पण ते PF हे कापल्यामुळे काही हातात फक्त 10,000 पडतात, त्यातून मुलांचं शिक्षण करायचं असतं, त्यामुळे महागाई तर खूपच झाली. भाज्यांचा नाही, आमचा खर्च तर निघतच नाही आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला पण असं 100-150 रुपयासाठी आम्हाला पण गृहिणीला घरचं सगळं करून शनी बाहेर जावं लागतं, त्यामुळे हा महागाईचा फटका हा सगळ्यांनाच बसतोय. पण ते कमी प्रमाणात करावा जेणेकरून गृहिणीला पण त्रास पण कमी होईल. असं जास्त कशामध्ये खर्च होतो? जास्त खर्च म्हणजे आज भाजीपाल्यामध्ये खूपच खर्च कमी जास्त होतोय. आज भाज्यांचा दर वाढल्यामुळे आज भाज्या 200 रुपयापर्यंत दिवसाभर तर 200 रुपये खर्च होतात आणि आमचा बजेट आहे 150 रुपये डेली. मग आम्ही असं वरचा खर्च कसा काढायचा? त्यामुळे दर कमी करावे भाज्यांचा, डिझेल पेट्रोलचा, हे दर कमी केल्यामुळे पुढचा दर पण कमीच होईल ना, त्यामुळे ही सरकारला विनंती आहे की एवढे दर कमी करावे. काय झालेले सगळ्यात आम्हाला भाव कमी पाहिजे ना. गॅसचा पहिला कसं होता 300-350 रुपये येत होता, आता बहुतेक 800 रुपयेपर्यंत झाला आहे, त्यात कमी पाहिजे. भाज्यांचा दर वाढलेला आहे, सगळंच मार्केट वाढलेलं आहे, तर मग आम्हाला कमी पाहिजे ना सगळं अन्न धान्य सगळं. म्हणजे आम्हाला काम तर कुठं नाही आहे, पगार पण नाही आहे. 100-150 रुपये तर आम्ही काय करू शकतो? नोकरीला जातात काय? आता काय करणार आहे? घर काम तर करावंच लागणार आहे ना, नाही जात आहे ना. मग तीच सांगते ना, सगळ्यांनी जर काम केलं तरी घर भागत नाही, एवढी त्या मुदीला निवडून देऊन काय उपयोग आहे? सगळ्यातच जात आहे ना, भाजीत जात आहे, पुन्हा आपलं जे आहे धान्य त्यात जात आहेच ना. काय स्वस्त आहे? गहू आहे 30-40 रुपये किलो, तांदूळ आहे 30-40 रुपये किलो, साखर आहे 30. सगळं म्हणजे सगळ्यातच भावच वाढलेला आहे, पहिला कुठं कमी एवढं होतं जास्ती. आणि रेशन कार्डवरती गहू तरी कुठे चांगले? काय अपेक्षित आहे की ह्या गोष्टी कमी झाल्या तर तुम्हाला कमी व्हायलाच पाहिजे ना. आता कांदे कसे झालेत, लसूण कसं झालंय, कशात पैसे देणार माणूस एवढं? सगळ्याच भाव वाढतच चाललाय, कमी काय होत नाही. आम्ही पहिलं कसं 30 रुपये किलो असायचे, आता झाले 100 रुपये 200 रुपये किलो. मग त्यात तर कमी व्हायला पाहिजे ना, गहू तांदूळ कमी व्हायला पाहिजे, गॅस तर कमी व्हायला पाहिजे, लाईट बिल तर आहे. ते तर काय कसं तर माणूस ऍडजस्ट करत आहे, पण हे सगळं वाढतच चाललंय दरवेळेस.
वाढते तिथं आहे पण ती पण कमी व्हायला पाहिजे. मी एक गृहिणी पण आहे आणि एक वर्किंग वुमन पण आहे आणि आता जे बजेट येणार आहे आज जे सादर होणार आहे त्याकरून आमची गव्हर्नमेंटकडून इतकीच अपेक्षा आहे की ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचे बदल जरा कमी व्हावं. गॅस हा फार महाग झाला आहे त्यामुळे आज प्रति सिलेंडर आम्हाला कमीत कमी 700-750 रुपये मोजावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याची सबसिडी जी असते ती अकाउंटमध्ये येते पण ती प्रत्येक वेळेस अकाउंटमध्ये येईलच असं पण नाही. त्याशिवाय पेट्रोलचे आणि डिझेलचे दर खूप वाढले आहेत आणि ते दर वाढल्यामुळे भाज्या दूध यांचे पण भाव वाढले आहेत तर गव्हर्नमेंटने जरा त्याच्याकडेही लक्ष द्यावे आणि त्याचे पण थोडेसे रेट्स कमी करावे त्या अनुषंगाने भाज्यांचे आणि दुधाचे किंवा अजून इतर जे धान्य वगैरे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचे भाव पण कमी होतील कारण पगार ज्या प्रमाणात वाढतो त्या प्रमाणात त्याच्या किंवा त्याच्या दुप्पट प्रमाणात खर्च वाढत आहे आणि मग त्यामुळे घराच्या बजेटचं जे सांगड आहे ती घालताना फार फार म्हणजे फार कठीण आणि होत आहे. मला ना सरकारकडून एवढीच मागणी आहे की सिलेंडर लाईट बिल जे काय ह्याच्यामध्ये भाव वाढले असतील वस्तूवर ते सरकारला एवढीच विनंती करतो की त्याच्यामध्ये जरा कमी करावे कारण एका माणसाच्या खर्चावर हे घर चालत नाही आहे 10-12 हजार आणि त्याच्यात तुमचं कमाई आणि खर्च कमाई बचत असं काही होतच नाही आमच्या याच्यामध्ये म्हणजे आता मुलांचा शाळेचा खर्च त्यांच्या म्हणजे जे काय सांगितले असेल शाळेमध्ये त्याच्यामध्येच खर्च पैसे सगळे वेस्ट होतात. घरामध्ये जे कडधान्य आणतो त्याच्यामध्ये पण बजेट होत नाही. पहिलं बजेट व्हायचं आता बजेट पण होत नाही. लाईट बिल सिलेंडर आणि अशा पालेभाज्या कडधान्य पहिलं बजेट व्हायचं आता होतच नाही आहे. किती वर्षापासून नाही होत आता मोदी सरकार आल्यापासून महागाई भरपूर झाली. सिलेंडरचे भाव वाढलेत. कांदा लसूण हे सगळेच महाग झाले. भाज्या परवडत नाहीत. आम्ही काय करणार पगार बसले मुलांचे. सरकारकडून काय अपेक्षित आहे? सरकारकडून काय अपेक्षा आम्हाला स्वस्त करते सिलेंडर वगैरे स्वस्त देणे भाज्या धक्का हे डाळ वगैरे हे सगळंच महाग झाले. आम्ही काय करणार? तुमचं महिन्याचं खर्च किती? महिन्याचा खर्च किती 5-6 हजार रुपये खर्च होतो पण ते कुठे तुम्हाला पुरत हे सर्व पुरत का म्हटलंय पूर्ण घर चालत का? मुलांचं शिक्षण त्याच्यात पण किती वगैरे जास्त वाढली. काय काय अपेक्षित आहे? काय कमी झालं पाहिजे? भाज्याचा खर्च किती म्हटलं तुम्ही? 5-10 हजार सब चीज़ की महंगाई इतनी बड़ी. दाल बटाटा भाजी चावल आटा लाइट बिल गैस सब कुछ बढ़ गया. 15 हजार की कमाई में हम लोग को पूरा ही नहीं पड़ रहा है. बच्चे की पढ़ाई कैसे क्या करेंगे? भाड़े कैसे देंगे? कैसे खाएंगे? कैसे जिएंगे? हम लोग को ऐसा इतना प्रॉब्लम हो रही है. ऐसा नहीं होना चाहिए. थोड़ा उसको सॉल्व तो करना ही चाहिए. हम लोग को तो मदद मिलना चाहिए. अच्छा दिन आने वाला है. क्या अच्छा दिन आया? ये बुरा दिन आया हम लोग को भगाने के लिए. सब बुरा दिन आया है. कम होना चाहिए सब चीज़ की. कम से कम पेट नहीं भरेगा तो इंसान जिएगा कैसा? राशन सब चीज़ कम होना चाहिए. सब चीज़ बढ़ता है. महंगाई इतना बढ़ रही है. राशन का भाव बढ़ा है. भाजी का भाव बढ़ा है. दूध का भाव बढ़ रहा है. लाइट का गैस का फीस का. और कमाई नहीं बढ़ा है हम लोग की तो कैसे हम लोग जिएंगे? कैसे रहेंगे? कम से कम राशन का तो कम तो होना ही चाहिए. और ज़्यादा खर्चा किसके ऊपर होता है? बच्चे के ऊपर, पेट के ऊपर, खाने के ऊपर, सबके ऊपर होता है. महंगाई बहुत ज़्यादा बढ़ गई है. बटाटे कांदे लहसुन सब बढ़ गए हैं. हम लोग को नहीं परवड़ रहा है. गैस का भी भाव बढ़ गया है. आप लोग कम कीजिए. ऐसा नहीं चाहिए इतना बढ़ना. पगार तो बढ़ ही नहीं रही है. महंगाई इतनी बढ़ गई है. तो सब हो जाता है आपके पूरे एक महीने के? नहीं 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 होता है. आपके महीने का बजट कैसा होगा? बजट तो कम है लेकिन नहीं परवड़ता है ना. भाड़े पर रूम लेके रहने का नहीं परवड़ता है भाई. ज़्यादा किसके ऊपर खर्चा होता है? सब्जी के ऊपर, कांदे लहसुन सब कुछ बढ़ गया है. दाल की भाव भी बढ़ गई है.